नमस्कार, आपणा सर्वांचे आपल्या जय किसान यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पुढील 2 दिवसांमध्ये आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊसमान राहणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। तसेच आपल्या चॅनलवर जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर बघू शकता की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी तीव्रतेचं एक चक्रीवादळ म्हणण्यापेक्षा एक चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचाच परिणामस्वरूप मित्रांनो आपल्या राज्यामध्ये एक पावसाची मान्सूनपूर्व पावसाची एक स्थिती निर्माण होत आहे आणि याच्यामुळेच मित्रांनो या चक्रीवादळामुळेच आपल्या राज्यामध्ये जे मान्सूनचं जे आगमन आहे ते लवकर होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया की पुढील 2 दिवसांमध्ये आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचं पाऊसमान राहणार आहे ते। तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर बघू शकता की इथे आपल्याला मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर जास्त दिसत आहे। तर आपण जिल्हा वाईज आपण जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊसमान राहणार आहे ते। तर मित्रांनो, आपण बघू शकता की राजापूर, रत्नागिरी, सोबतच मित्रांनो निपाणी, कोडोली, मित्रांनो कराड, सातारा, चिपळूण ह्या भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, आपण बघू शकता की इकडे रायबाग, जामखंडी, मित्रांनो जत, सांगली, सोबतच मित्रांनो विटा ह्या भागातून आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, आपण बघू शकता की इंदी, सोलापूर, मित्रांनो पंढरपूर ह्या भागातून आपल्याला हलका ते बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, बारामती, इंदापूर, सोबतच करमाळा, दौंड, मित्रांनो पुणे ह्या भागात पण आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, गोरेगाव, खोपोली, मुंबई, सोबतच मित्रांनो कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, वाडा, पालघर ह्या ठिकाणी पण आपल्याला बहुतेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, आपण बघू शकता की डहाणू, सिलवासा, नाशिक ह्या भागात पण आपल्याला बहुतेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, मालेगाव, साक्री, मित्रांनो आव्हा, सोबतच मित्रांनो नवापूर, नंदुरबार, सिरपूर, सोबतच जळगाव, थुडे, पाचोरा, मालेगाव ह्या ठिकाणी आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते। सोबतच मित्रांनो, आपण बघू शकता की मनमाड, वैजापूर, कन्नड, मित्रांनो सिल्लोड, औरंगाबाद, सोबतच जालना ह्या भागात पण आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये ह्या ठिकाणी बघायला मिळू शकते। सोबतच मित्रांनो, श्रीरामपूर, पैठण, अहमदनगर, सोबतच मित्रांनो जुन्नर, इकडे खेड ह्या भागात पण आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम ते एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। तसेच मित्रांनो, आपण बघू शकता इकडे बीड, माजलगाव, सोबतच सेलू, कैच, परळी, अहमदपूर, मित्रांनो उदगीर, लातूर, सोबतच पेठ, बार्सी, करमाळा ह्या भागामध्ये आपल्याला बहुतेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, आपण इकडे बघू शकता की देगलूर, निजामाबाद, सोबतच निर्मल, नांदेड, तसेच मित्रांनो हिंगोली, उमरखेड ह्या भागात पण आपल्याला बहुतेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, आदिलाबाद, पांढरकवडा, पुसद, वाशिम, सोबतच यवतमाळ ह्या भागात पण आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, लोणार, चिखली, खामगाव, अकोला, कारंजा ह्या भागात पण आपल्याला एका दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस वगळता उर्वरित ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, आपण बघू शकता की बुऱ्हाणपूर, धारणी, सोबतच अकोट, अचलपूर, अमरावती ह्या भागात पण आपल्याला बहुतेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते। तसेच आर्वी, वरुड, सौसार, मित्रांनो कोंढाळी, वर्धा, सोबतच नागपूर, घोटी ह्या भागात पण आपल्याला पुढील 2 दिवसांमध्ये मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, इकडे बघू शकता की आसिफाबाद, चंद्रपूर, ताडोबा, सोबतच गडचिरोली, अहेरी, भामरागड, कापसी ह्या भागामध्ये मुख्यतः आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, देसाईगंज, आंबरगड चौकी, डोंगरगड, सोबतच मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला बहुतेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकते। तसेच मित्रांनो, उमरेड, भंडारा, नागपूर, तसेच गोंदिया ह्या भागात पण आपल्याला बहुतेक ठिकाणी मध्यम ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 2 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते।